नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 8 ऑक्टोबर करता 12 राशींचं राशीफळ काय असणार आहे त्यासंदर्भातली चर्चा सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या दिवसाचं जे सगळ्यात महत्त्वाचा जो योग आहे तो म्हणजे आज दसरा आहे, म्हणजे शुभ मुहूर्त आहे. आजचा संपूर्ण दिवस हा शुभ मुहूर्त मानला जातो. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्ट्या, या चॅनलकडून आपल्या सर्वांना भरपूर शुभेच्छा. तर आत्ता आपण 12 राशींचं राशीफळ काय असणार आहे त्या संदर्भात चर्चा सुरू करू. सर्वात पहिल्यांदा आपण आजच्या दिवसाचा जो शुभ काळ, ज्याला आपण विजय मुहूर्त म्हणतो, तो आहे दुपारी 12:22 ते 12:46. आणि अशुभ काळ, ज्याला आपण राहू काळसुद्धा म्हणतो, तो आहे दुपारी 3:00 ते 4:30. आजच्या दिवशीचा जो चंद्र आहे, चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीत भ्रमण करणार आहे. चंद्र रविबरोबर नवपंचमयोग म्हणजे त्रिकोणयोग करणार आणि गुरुबरोबर लाभयोगसुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती समोर ठेवून 12 राशींचं राशीफळ काय असणार आहे त्यासंदर्भातली चर्चा आता आपण सुरू करू. सर्वात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण येतो. आपल्याच राशीच्या 6व्या स्थानात असणाऱ्या रविबरोबर चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोणयोग करणार आहे आणि तुमच्या राशीच्या 8व्या स्थानात असणाऱ्या गुरुबरोबर चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी तसं पाहिला तर खूपच फायदेशीर असणार आहे, खूप शुभफलदायी असणार आहे. खास करून तुमच्या करिअरच्या संदर्भामध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं जी परिस्थिती आहे ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुम्ही ज्या प्रकारे काम करता त्या प्रकारचे अनुभव तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे, तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे होईल. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभसुद्धा होण्याची शक्यता आहे. गेल्या 2-3 दिवसापासून तुम्हाला करिअरच्या संदर्भात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर थोडेसे वादविवाद किंवा मतभेद वगैरे झाले असेल, परंतु ते आजच्या दिवशी पूर्णपणे निवडून जाणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं प्रमाण आहे. पंचम स्थानात असणारा रविबरोबर चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोणयोग करणार आहे आणि सप्तम स्थानात असणाऱ्या गुरुबरोबर चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं तुमचं ग्रहमान असणार आहे. ज्या काय महत्त्वपूर्ण, महत्त्वाच्या किंवा मोठ्या महत्त्वाकांक्षी योजना जर का तुम्ही हातात घेतलेल्या असाल किंवा मोठ्या योजनेवर जर का काम करत असाल तर त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित येऊ शकतील. काही नवीन आयडियाज वगैरे येऊ शकतील. जर का तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या दोघांमध्ये, म्हणजे तुम्ही आणि तुमचे जे प्रेमी व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये चांगली हार्मनी वगैरे दिसून येईल, तुमच्यामध्ये चांगला एकोपा दिसून येईल. त्याचप्रमाणे जर का तुमचं लग्न झालेलं असेल, विवाह झालेला असेल, तर तुमचे जे वैवाहिक क्षेत्र असेल त्यांच्याबरोबरसुद्धा हार्मनी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. ज्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे आणि 4थ स्थानात असणारा रविबरोबर चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोणयोग करणार आहे आणि 6व्या स्थानात असणारा गुरुबरोबर चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ निश्चित प्रकारे होऊ शकतील. त्याचप्रमाणे घरचे जे तुमचे मंडळी असतील त्यांच्यावर काही वादविवाद किंवा मतभेद झाले असेल गेल्या 1-2 दिवसामध्ये, ते सुद्धा निवडून जातील आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण तुम्हाला घरामध्ये पाहायला मिळेल. तुमचा जर का विवाह झाला असेल तर तुमच्या जे सासरकडची मंडळी असतील त्यांच्याबरोबरसुद्धा चांगल्या प्रकारचं जे वातावरण आहे, वातावरण निर्मिती दिसून येईल किंवा त्यांच्यावर काय मतभेद झालेले असेल तेसुद्धा अगदी नॉर्मल होण्यास मदत होईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं प्रमाण आहे. 3रीय स्थानात असणारा रविबरोबर चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोणयोग करणार आहे आणि 5व्या स्थानात असणारा गुरुबरोबर चंद्र लाभयोग करणार आहे. उत्तम अशा प्रकारचा ग्रहमान आहे. डॉक्युमेंटेशनच्या संदर्भामध्ये किंवा कागदोपत्री व्यवहारासंदर्भात काही ज्या गोष्टी थांबलेल्या होत्या किंवा ज्या गोष्टी प्रत्यक्षात दिसत नव्हत्या त्या गोष्टी आता दिसू लागतील किंवा त्या संदर्भात काही चांगले महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्यासमोर येतील की जे तुमच्यासाठी खूपच चांगल्या प्रकारचे असेल. आजच्या दिवशी जर का तुम्हाला कुठे बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल किंवा ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर त्यासाठीसुद्धा आजचा जो दिवस आहे उत्तम प्रकारे दिसून येईल. जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तरीसुद्धा आजचा दिवस आहे हा तुम्हाला फायदेशीरच दिसून येईल. यानंतरची रास आहे ती आहे सिंह राश. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. 2रीय स्थानात असणारा रविवार हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोणयोग करणार आहे. 4थ स्थानात असणारा रविवार हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. तर पैशाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी आजच्या दिवशी घडून येतील किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काही गोष्टी असेल तर त्यासुद्धा तुमच्या समोर येतील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता आणि व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिशिएशन होईल आणि त्या ठिकाणची जी माणसं असतील ती तुम्हाला चांगल्या प्रकारची साथ किंवा मदत देऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीत असणारा रविवार हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोणयोग करणार आहे. 3रीय स्थानात असणारा गुरुबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. उत्तम अशा प्रकारचा तुम्हाला आजच्या दिवशी ग्रहमान लाभणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तरीसुद्धा आजचं ग्रहमान खूपच चांगलं आहे. काही नवीन काही जर का तुम्ही करू इच्छिता, काही नवीन प्रकल्पातून जर का तुम्ही काम करू इच्छिता तरीसुद्धा आजचं जे दिवस आहे, आजचं जे ग्रहमान आहे ते तुमच्यासाठी उत्तम अशा प्रकारचं दिसून येईल. आजच्या दिवशी थोडंसं तुम्ही बिझी असण्याची शक्यता जास्त आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्या राशीच्या 2व्या स्थानात असणाऱ्या रविबरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोणयोग करणार आहे. 2रीय स्थानात असणाऱ्या
गुरु पूर्वचंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. उत्तम अशा प्रकारचा ग्रहमान आहे. आजच्या दिवशी सगळं काही बाजूला ठेवून थोडंसं तुम्ही आराम करणं प्रसन्न करा आणि तुम्हाला तो आराम मिळूनसुद्धा जाईल. त्याचप्रमाणे घरच्या ज्या व्यक्ती आहे त्यांच्यावर त्यांचे काही मागण्या असेल त्यासुद्धा तुम्ही आजच्या दिवशी पूर्ण करू शकाल. त्यामुळे आजचा जो दिवस आहे तसा शांत संथ असा निघून जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीच्या लाभसनात असणारा रविवार चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या राशीमध्ये असणाऱ्या गुरुपरवचंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. उत्तम अशा प्रकारचं तुमचं ग्रहमान आजच्या दिवशी तुम्हाला दिसणार आहे. तसं पाहिलं तर संपूर्ण दिवस हा तुमचा कार्यमग्न असणार आहे. तुम्ही ज्या ठिकाण प्रकारचं काम करू इच्छिता त्या प्रकारच्या कामामध्ये संपूर्ण दिवस जाणार आहे. त्याच्यामुळे दिवस आला कसा गेला कधी ते सुद्धा कळणार नाही. मात्र तुमचे कामं मार्गी लागतील. कुठल्याही कारणामुळे तुमचे कामं काही अडून राहणार नाहीत आणि ज्या काही दूरदृष्टीच्या काही योजना असतील त्यासवरसुद्धा विचार विनिमय नक्की केला जाईल. यानंतर जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि दहाव्या स्थानात असणाऱ्या रविवार चंद्र नवपंचमी म्हणजे त्रिकोण योग करणार आहे. बिया स्थानात असणाऱ्या गुरुवराचंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. उत्तम अशा प्रकारचं तुम्हाला ग्रहमान आजच्या दिवशी लाभणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पैशाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट असेल तर त्या आजच्या दिवशी होऊ शकतील. त्याचप्रमाणे काही पैसे तुमचे अडकलेले असतील तेसुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. त्याचप्रमाणे तुमची जी फॅमिली असतील तुमचे जे कुटुंब असेल त्यांच्यावरसुद्धा आजच्या दिवशी तुम्ही खर्च करू शकाल. तर दिवस असा खूपच चांगला आहे. खर्चाच्या बाबतीत तसा विचार केला तर फारसा खर्च होणार नाही. मात्र तुम्हाला तो त्या खर्चाचा थोडंसं तुमच्या मनात काही ते वेगळा विचार येऊ शकते की खर्च आपला थोडासा वाढतो आहे ते खरंसुद्धा आहे. थोडंसं त्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतर जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीच्या भाग्यसनात असणारा रविवराचंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे. लाभसनात असणाऱ्या गुरुवराचंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. उत्तम अशा प्रकारचं तुमचं ग्रहमान आहे. तुमचे जे वैवाहिक सदस्य असतील त्यांच्यावर तुमची आजची हार्मोनी आहे ती खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. नवीन कुठल्या मोठ्या प्रकल्पात ते काम करत असाल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही यश तुम्हाला नक्की लागेल. मित्रपरिवारांकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची साथ संगत मिळू शकेल आणि ज्या काही गोष्टी किंवा जे काही प्रत्यक्षाला अडकलेले होते ते सुद्धा आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकतील. आणि त्याची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या वेय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि आठव्या स्थानात असणारा रविवराचंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे आणि दशम स्थानात असणारा गुरुवराचंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी तसं पाहिलं तर प्रत्यक्ष लाभ वगैरे होण्याची शक्यता कमी आहे. मात्र गेल्या एखाद दोन दिवसापासून तुम्हाला जे काही स्ट्रेस किंवा टेन्शन जाणवले होतील ते आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात कमी होतील. त्याचप्रमाणे तुमचा जर का विवाह झालेला असेल तर तुमचे जे सासरकडचे मंडळ असेल त्यांच्याबरोबर जी हार्मोनी आहे ती खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीच्या सातव्या स्थानात असणारा रविवार चंद्र लाभयोग करणार आहे. त्याचप्रमाणे नवपंचमयोग करणार आहे. तुमच्या राशीच्या भाग्यसनात असणाऱ्या गुरुवराचंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहमान आहे. ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही प्रकल्प जे काही वस्तू तुम्ही हातात घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. त्याचप्रमाणे तुमचा जे वैवाहिक साथी असेल त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत वगैरे मिळू शकेल. भाग्याची साथ आज तुम्हाला उत्तम प्रकारे लाभू शकेल. काही महत्त्वपूर्ण लाभसुद्धा होऊ शकेल. त्यामुळे तुमचा आजचा जो मूड असेल तो खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. तर मित्रांनो हे होतं दिनांक 8 ऑक्टोबर करता 12 राशींचं राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा ते लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा दाबा जेणेकरून आपल्या चॅनलकडून नवीन नवीन व्हिडिओ जे नेहमीच येत असतात त्याचं लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्याला लगेचच मिळून जाईल. धन्यवाद.